are going to learn unit 4.6, the wealth of a fabric. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. As you know, Thiruvalluvar was great Tamil saint poet as well as he was a textile weaver. म्हणजे ते विणकर होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, थिरुवल्लुवर ते आपल्या कुरल या ग्रंथामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टीमधून लोकांना शिकवण देत असतात. तशीच एक मॉरल स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे. थिरुवल्लुवर ज्या गावामध्ये राहत असत त्याच गावामध्ये एक श्रीमंत आणि तरुण व्यक्ती राहत होता. तो अतिशय श्रीमंत असल्यामुळे त्याला असं वाटलं की आपण त्यांच्या वस्त्राची किंमत देऊन आपण त्याची नासाडी करून थिरुवल्लुवर यांना रागाला भारीस पाडू शकतो. मग ते त्या दुकानात जातात आणि तिथलं एक सुंदर ब्युटिफुल असं फॅब्रिक हातात घेऊन विचारतात, व्हॉट इज इट्स कॉस्ट. तेव्हा थिरुवल्लुवर सांगतात 8 कॉइन्स. तेव्हा ते त्याचे 2 तुकडे करतात आणि म्हणतात व्हॉट इज इट्स कॉस्ट. थिरुवल्लुवर कामली रिड्युसिंग द प्राइस अँड सेट 4 कॉइन्स. पुन्हा तो श्रीमंत व्यक्ती त्याचे 2 तुकडे करतात आणि थिरुवल्लुवर यांना त्याची किंमत विचारतात. थिरुवल्लुवर अजिबात रागवत नाही आणि ते सांगतात की आता या वस्त्राची काहीही किंमत उरलेली नाही, तुम्ही याचे 4 तुकडे करून टाकलेले आहेत. तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती असतो तो श्रीमंत व्यक्ती लाजिरवाणा होतो आणि त्याला त्याची चूक कळते की आपण थिरुवल्लुवर यांच्या वस्त्राची नासाडी केली तरी सुद्धा थिरुवल्लुवर हे रागावले नाहीत, आपल्याला काहीही अपशब्द बोलले नाहीत. तेव्हा ते त्यांची माफी मागतात आणि म्हणतात की मी तुम्हाला या वस्त्राची संपूर्ण किंमत देऊ शकतो, हे 8 कॉइन्स तुम्ही घ्या. तेव्हा थिरुवल्लुवर अतिशय शांतपणे त्याला शिकवण देतात की बघा, या वस्त्राची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही, आपलं जीवन हे सुद्धा या वस्त्राप्रमाणे असतं आणि तुम्ही तुमच्या थॉटलेस ॲक्शन्सने आणि तुम्ही ह्या आपल्या जीवनरूपी वस्त्राची किंमत 0 केलेली आहे. त्यामुळे तू शांतपणे यावर विचार कर आणि स्वतःचा जो स्वभाव आहे, तुझे जे अविचारी स्वभाव आहे तो सोडून दे, तीच माझ्या वस्त्राची किंमत मला मिळेल. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, थिरुवल्लुवर त्याला सांगतात की ह्या वस्त्रामागे एका शेतकऱ्याचे सुद्धा कष्ट लपलेले आहेत. म्हणजे एक वस्त्र बनण्यामागे शेतकरी हा 5-6 महिने कापसाची पेरणी करतो, त्या कापसाची वेचणी करतो, त्यानंतर त्या कापसाची सरकी काढली जाते, त्याचे बॉल्स केले जातात, त्यानंतर त्यांना रंग दिला जातो आणि मग त्या रंगीत धाग्यांपासून वस्त्र तयार केले जाते आणि तेव्हाच त्या वस्त्राची किंमत मिळते की जेव्हा समोरच्या व्यक्तीला त्या कष्टांची किंमत कळते. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट घेत असतात आणि आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकतो का? तर अजिबात नाही. तेव्हा आपण आपल्या चांगल्या गुणांनी, चांगल्या विचारांनी आणि चांगल्या ॲक्शन्सने, चांगल्या कृतीने आपण त्यांची जी किंमत असते, त्यांच्या कष्टाची किंमत असते, त्याचं चीज करू शकतो. त्याचप्रमाणे आपण वर्गामध्ये पेन्सिल वापरतो आणि कागद थोडंसं चुकलं तरी तो कागद पटकन फेकून देतो. बघा बाळांनो, मी तुम्हाला मागच्या पीपीटी मध्ये सांगितलेलंच आहे की कागद कसा तयार करतो याची प्रोसेस तुम्ही काढा. तर मी तुम्हाला यासाठी सांगितलं आहे की त्या एका कागद तयार करण्यामागे किती श्रम दडलेले असतात. तर मॉरल ऑफ द स्टोरी इज अ लॉट्स ऑफ हार्ड वर्क इज हिडन बिहाइंड द नाईस थिंग्स. म्हणजे अनेक एका चांगल्या गोष्टीमागे अनेक श्रम दडलेले असतात. थँक्यू.